नमस्कार सगळ्यांना. जेवण चाललंय. 12:30 वाजले. वांग केलंय गव्हाने शेण केली मस्त पैकी असं जेवण चाललंय 12 आणि त्या भुका लागले त्या का नाही ते परत वांगाय बघा वांग इकडं मावशीनी चिवसाठी मिठाची मिठाची शेंग केली ती तिकडची थोडी केली आणि मिठाचं वांग केलं आत्यांनी चपात्या रस आणि ज्वारीची भाकरी आणि अण्णाला गव्हाची शेंग खा वाटली म्हणून परत ठेवलाय पण ती काय अजून आली नाही मला म्हणजे 11 येतो नाही 12-1 वाजत म्हणलेली मला 4 येतील तर चाललंय मस्त असं जेवण सगळ्यांचं कसा वाटला व्हिडिओ सांगा तुम्ही सगळ्यांनी जेवण करायचं निवांत जेवायचा गोळ्या मेळ्याने उन्हाळ्याचं वाचत खरं वाटतं कुणाचं काय कुणाचं काय आणि रसात तूप खायचं म्हणजे जुलाब होत नाही तर कुणाला माहिती नसलं तरी सांगते आणि तूप कुठलं मावली तूप आहे आमच्या मावस बहिणीच्यातलं हे तूप आहे ती मावस बाळाची पोरगी मावस बहिणीची सून आमची मावशी आणि चुलती म्हणजे एवढा नात आहे आमचं आणि तिच्यातनं तूप आणलेलं किलोची भरणी अजून खातोय आम्ही निघत तूप बाहेर का नाही गावरान प्युअर तूप प्युअर तूप आहे आणि कुणाला आवडत असलं तरी घ्या ही तूप हाय त्यांचा रेट हे सांगतील की फोन केला आता त्यांचा नंबर काय आहे 70-20 युट्यूबला चॅनल आहे बघा त्यांचा बरेच जण ओळखतात आम्हाला जेवढे ओळखतात ना तेवढी मावशी त्यांचं खरंच घरच्या सारखं हा काढतात की मावशी व्हिडिओ काढतात त्यांच्याकडं तूप मिळतं पेढे मिळतात खवा मिळतो पनीर मिळतं गुलाबजामून गुलाबजामून असत पनीर 30-50 किलो ऑर्डर जाते त्यांची पनीरची दिवसात नाही दुकानातलं तूप पनीर आणलं तर ते गरम पाणी केलं तर त्यात चिदरे सार पण हे तसेच ओढी राहते आणि 4 दिवस आणून बिगर फ्रीज तर ठेवलं तरी त्याचं काहीच झालं नाही इतकं भारी झालं आणि ते दिवशी तिने स्वयंपाकाला मला म्हणली काय करू जेवायला तिने विचारलं तर मी आणलं काय ना पनीरची भाजी कर इतकी तिने भारी भाजी केली ती दही जेवली मी तर म्हणजे त्यांचं दुधाची डेअरी ना त्यांच्या घरी 100 तूप आणि पनीर घरीच बनवतात ते पेढे घरीच बनवतात खवा बनवून मस्त बनवतात त्यांचा नंबरच लक्षात नाही पण नंबर सांगितलं असतं व्हिडिओ माझा शेवटचा अंक लक्षात नाही बाय बाय 100 पर्यंत.